श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे कार्तिक मास शनिवार आणि उद्या आपल्याला मिठाचा हा एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपण कशासाठी करणार आहोत तर आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे ज्या काही अडचणी आपल्या जीवनात आहेत तर त्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला अतिशय प्रभावी असा हा मिठाचा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही म्हणजेच काही लक्ष्मी येते पण ती लक्ष्मी स्थिर राहत नाही तर ती लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आणि कष्टाप्रमाणे आपल्या घरामध्ये पैसा यावा यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी असा हा मिठाचा उपाय करायचा आहे मीठ जे असतं तर त्याची उत्पत्ती सागरामधून झालेली आहे आणि हे मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर ते मीठ माता लक्ष्मीला का प्रिय आहे तर माता लक्ष्मीचे दोन भाऊ आहेत एक आहे दाता आणि एक आहे विधाता दाता जे आहे तर ते मिठाच्या स्वरूपामध्ये आहे आणि विधाता जे आहे तर ते तु तुरटीच्या स्वरूपामध्ये आहे त्यामुळे माता लक्ष्मीला तुरटी आणि मीठ हे अतिशय प्रिय आहे त्यातील मीठ हे जे आहे तर ते माता लक्ष्मीचा भाऊ असल्यामुळे ह्या मिठाचा आपल्याला अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे मिठामध्ये अशा काही सकारात्मक शक्ती असतात या शक्ती आपल्या घरामध्ये जर मिसळल्या तर घराला लागलेली जी काही नजर आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे त्यातून आपली सुटका होत असते तर हे जे दोष असतात या दोषांमुळे काय होतं घरामध्ये सतत भांडण वादविवाद कटकट या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात त्या ह्या प्रथम गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर करणं प्रथम खूप गरजेचं आहे ज्यावेळेस या गोष्टी आपल्यापासून दूर होतील त्यावेळेसच आपल्या घराची प्रगती जी असते तर ती होते त्यामुळेच आपल्या घराची प्रगती व्हावी आपल्या घरातील जे काही दोष आहे संकट आहे तर ते दूर व्हावेत यासाठीच आपल्याला हा जो अतिशय प्रभावी असा हा मिठाचा उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये म्हणजे दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकता फक्त भर दुपारी करू नका बारापर्यंत अकरा बारापर्यंत तुम्ही करू शकता सकाळी आणि संध्या तुम्हाला करायचं असेल तर पाच नंतर तुम्ही कधी पण हा उपाय अगदी नऊ वाजेपर्यंत रात्री करू शकता <laughs> तर हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत आपल्या घरातील जी काही लक्ष्मी आहे तर ती स्थिर राहावी अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती प्राप्त व्हावी आणि जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते तर ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मी जी आहे तर, ती तर ते अतिशय चंचल आहे त्यांना थांबून ठेवण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता आत काय करायचं आहे हे जाणून घेऊया एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये खाली खडे मीठ ठेवायचं आहे हा उपाय तुम्ही देव देवघरासमोरच करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे खाली प्लेटमध्ये मीठ ठेवायचं आहे खडे मीठच आपल्याला इथे लागणार आहे बारीक मिठाचा वापर करता येणार नाही खडे मीठ ठेवायचं खडे मीठावरती आपल्याला एक पंती घ्यायची आहे त्या पंतीमध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो जो दिवा आहे तर तो त्या खडे मीठावरती आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला तीन ते चार लवंग घ्यायच्या आहेत ह्या लवंग तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्यानंतर ह्या लवंग हातात घ्यायच्या हातात घेतल्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे लवंग आहेत तर त्या लवंग आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो जळून द्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर हा जो दिवा आहे तो तो जळून द्यायचा आहे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायच्या तुमच्या ज्या काही इच्छा आहे आकांक्षा आहेत तुम्हाला ज्या काही अडचण येत आहेत तर त्या सर्व अडचणी आपल्याला तिथे सांगायच्या आहेत आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला जळून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो मिठाचा दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे एक तास तरी हा दिवा जळाला पाहिजे एक तासापेक्षा जास्त करून जळून देऊ नका त्यामुळे त्याच प्रमाणामध्ये त्या ते दिव्यामध्ये तेल जे आहे तर ते टाकायचं आहे त्यानंतर दिवा विजल्यानंतर हे जे खडे मीठ आहे तर त्या खडे मीठाला स्पर्श न करता आपल्या हात त्या दिव्यामध्ये जे खडे मीठ आपण ठेवलेलं आहे खाली त्याला आपला स्पर्श अजिबात होऊन द्यायचा नाही कारण आपल्या घरातली सर्व जी काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या मिठामध्ये शोषले गेलेले आहे त्यामुळे आपला स्पर्श न करता जे खडे मीठ आहे तर ते आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आता शहरामध्ये राहत असाल तर घरामध्ये जे आपलं बेसिंग वगैरे असतं त्यात बेसिंगमध्ये जरी टाकून दिलं आणि वरण नळ जरी चालू केला तरी चालेल गावाकडे राहत असाल तर आजूबाजूला कुठे तुम्हाला टाकी वगैरे असेल त्यामध्ये तुम्ही ते खडे मीठ जे आहे तर ते टाकून देऊ शकता आणि ह्या ज्या लवंग आहेत ह्या लवंग तुम्हाला तुमच्या घरापाशी झाड वगैरे असेल तर त्या झाडाखाली या लवंग ज्या आहेत तर त्या आपल्याला टाकून द्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मिठाचा हा अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्की तुम्हाला अनुभव येईल की घरातले सर्व जे काही दोष आहे संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर त्यातून आपली सुटका झालेली असेल हा उपाय तो एक तो तुम्हाला एक तर तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता कधीही तुम्हाला टाईम असेल त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता तर अतिशय प्रभावी असा हा मिठाचा उपाय नक्की करून बघा नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ